नमस्कार, मी कल्याणी, आपण बघत आहात VKB न्यूज रील। शारीरिक दृष्टीने सुदृढ राहायचे असेल तर आउटडोअर्स गेम खेळायलाच हवे। याच दृष्टीने आयोजित विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या गजधर T20 लीगमध्ये आंतरसंस्था क्रिकेट स्पर्धेत सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला। नागपूर महानगरपालिका संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी मैदानात उतरून संघासाठी फलंदाजी केली। मनपा संघाला मिळालेल्या प्रोत्साहनाने संपूर्ण संघाने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्धी रिझर्व्ह बँक संघाला 9 धावांनी पराभव करत विजय नोंदवला। सिव्हिल लाईन्स येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेला सामना मनपा संघासाठी ऐतिहासिक ठरला। नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच मनपाकडून आयुक्तांनी सहभाग घेतला। या झालेल्या सामन्यात रिझर्व्ह बँक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला। नागपूर महानगरपालिका संघाने 20 ओव्हरमध्ये 9 गडी बाद अशा 135 धावा काढल्या। उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बळावर 135 धावांचे लक्ष गाठण्यासाठी मैदानात आलेल्या रिझर्व्ह बँक संघाला 4 गडी बाद ठेवून 126 धावांवर रोखण्यामध्ये मनपा संघाला यश आले। मनपा संघाचे अमित मोटघरे, अमोल चंदनखेडे, कर्णधार नितीन झाडे, पुरुषोत्तम जनवारे यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करीत प्रत्येकी 1 गडी बाद केला। अमीर मोटघरेने 4 ओव्हरमध्ये केवळ 16 धावा देत RBI संघाला धावा घेण्यापासून रोखण्यात मोठी भूमिका बजावली। प्रतिस्पर्धी RBI संघाच्या नीरज गावंडेने संघासाठी 61 धावांची अर्धशतकी खेळी केली, तर संघाचा अमिताभ श्रीवास्तव 47, कर्णधार परिमल हेडाव 44, मनीष दोषी 25 अशा संघासाठी उत्तम फलंदाजी करत रन मिळवले। विजेत्या मनपा संघाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी अभिनंदन करीत खेळाडूंच्या खेळीचे कौतुक केले। अशा चांगल्या व सकारात्मक बातम्यांसोबत पुन्हा भेटूया VKB डिजिटलमध्ये। नमस्कार।